नमस्कार मित्रांनो आज तीन जुलै दोन हजार बावीस मध्यरात्री बारा वाजेपर्यंत तीन जुलै बारा नंतर चार जुलै पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे मध्यरात्री आणि मध्यरात्रीनंतरसुद्धा पहाटेपर्यंत बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळेल हा पाऊस उद्या पण असणार आहे उद्या दिवसभरातसुद्धा असणार आहे तर मध्यरात्रीचा अंदाज बघतोय सुरुवात करूया विदर्भापासून नागपूर विभागामध्ये जवळजवळ संपूर्ण जिल्ह्यांमध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल सर्व दूर पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळत आहे काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो मध्यरात्री जोर कुठे जास्त असू शकतो तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर आणि चंद्रपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल इतरत्र पावसाचे वातावरण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये बघायला थीक मिळेल ठिकठिकाणी मध्यम तर अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या सर्वच भागामध्ये पावसाची शक्यता निर्माण होताना दिसत आहे बुलढाण्यामध्ये काहीसा पावसाचा प्रभाव कमी राहील तरी पण रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री मध्यरात्री मध्यरात्रीनंतर पहाटेसुद्धा बघायला मिळू शकतो ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या अमरावती विभागामध्ये असणार आहे त्यामध्ये यवतमाळ वाशिम वगैरे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये ठिकठिकाणी मध्यम एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राज्याच्या इतर भागामध्ये बघितलं तर मराठवाड्यामध्ये नांदेडच्या काही परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो इकडं हिंगोलीच्या काही परिसरामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे जालन्याच्या एकदम कडेचा पूर्वी परिसर या परिसरात सुद्धा रिमझिम स्वरूपाचा पाऊस काही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो जळगावमध्ये सुद्धा मित्रांनो काही काही भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल इतरत्र मित्रांनो कोकण विभागामध्ये मध्यरात्री पाऊस असणार आहे दक्षिण कोकणामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो इत इतरत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो असणार आहे राज्याच्या इतर जिल्ह्यामध्ये जसं की नगर सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर वगैरे या जिल्ह्यांचा मुख्यत्वे करून कोकण विभागालगतचा भाग सोडता इतरत्र कोठेही पावसाची शक्यता दिसत नाही स्थानिक वातावरण निर्माण होऊन एखाद्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो कि होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद